प्रत्येक व्यवसायामध्ये प्रत्येक जण आपापल्या परीने नवीन काही करायचा प्रयत्न करतो, ज्याने मजूर खर्च कमी होईल आणि आपल्याला ते सोपं काम होईल. तशाच प्रकारे आपण इथे बघतोय, आता आपले हे जे बांधव आहेत, जे आपली विहीर भरण्यासाठी तंडी टाकण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे आजपासून, आणि त्यासाठी त्यांनी हे जुगाड म्हणू आपण त्याला जुगाड केलेलं आहे, त्याच्या माध्यमातून 4 ची जी धामीन आहे, ही धामींचा तुकडा लावून तो माल त्याच्यामध्ये ते टाकत आहेत. खाली रिंग टाकून घेतलेली आता विहिरीला, डीम टाकून घेतलेला आहे, जेणेकरून जरी एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणी माती निघून पडली तरी ती जाऊ नये. पहिल्या ज्या विहिरी होत्या त्याच्यामध्ये दगडाच्या किंवा विटाचं जे बांधकाम होतं, त्यावेळेस एका ठिकाणी जर विहीर माती सरकली तर ती पूर्ण विहीर आतमध्ये जात होती. पण आता या कड्याचं जे बांधकाम आहे सिमेंट काँक्रीटचं, त्यामुळे एक साईडनं जरी विहीर थोडीफार माती खालची गेली असेल, एक 5 टक्क्यातली 10 टक्क्यापर्यंतही कमीत कमी 5-6 टक्क्यापर्यंत आरामात ती विहीर एक संघ दगड असतो, त्या कारणानं ती धरून ठेवते. आणि ही जी विहीर ही आपण तयार ज्यावेळेस केली होती, त्यावेळेस मथुराकरेंनी तयार केली होती, आणि त्याचा खर्च जो आहे त्याचा खर्च आपण केला होता 1,60,000 रुपये 50 फूट विहिरीचा. आता त्याला जवळजवळ 3-2.5 लाखापर्यंत पोखलंडला पैसे सध्या द्यावं लागतं. आता समोरचं जे आपलं बांधव आहे सहकारी, ते त्याला मिक्स करतात, मिक्स केल्यानंतर ते पूर्ण जो मसाला आहे किंवा जे सिमेंट आहे खडी आणि रेतीचं आणि सिमेंट खडी रेतीचं मिश्रण, हे या प्रकारे आपण आता खाली टाकतो आहे, आणि ते पाणी असल्याकारणानं ते भोवताली पूर्ण पसरतं. आता ज्या ज्या ठिकाणी सुराखा आहे किंवा मग माल मटेरियल वायला जायची शक्यता आहे, तिथं ते जाऊन त्याला दुरुस्त करायचा, लगेच थांबवायचं ते काम करत असतात, त्या कारणानं आपलं जे माल आहे तो वायला जात नाही. आणि ही जी ठिवणी ही आपण नंतर पोकलंडनी तयार केलेली, जेणेकरून आपल्याला ती चांगली राहावी, कारण की पहिली ठिवण भरपूर दिवस अशीच विहीर पडली असल्याकारणानं ती व्यवस्थित राहिली नव्हती. तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येकजण आपापल्या व्यवसायामध्ये काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण, त्याचप्रमाणे आपण इथं बघतो आहे आता ती बांधवसुद्धा आपल्या आयडियानुसार आपला खर्च किंवा मजुरी कमी करायचं काम करत असतात. 3 जणांमध्ये ही विहीर बांधकाम शेवटपर्यंत जाणार आहे, आणि 3 माणसामध्ये दररोज 1 कडं म्हणजे 1.5 फूट ही जी विहीर आहे ही वरती घेण्यात येते. आता ही समोरची जी तंडी आपण टाकत आहोत त्याच्यामध्ये मध्ये सलाया टाकलेली, बांधकाम केलेलं आहे, बांधी केलेली आहे, आणि ही 10 इंच बाय 6-7 इंच अशा प्रकारे ही आपल्याला उभी होते, आणि त्या कारणानं ही आतमध्ये तार आणि सिमेंट काँक्रीटचं दगड यामुळं ती विहिरीला वरच्या विहिरीला आधार द्यायचं हे काम करत असते. हा एक प्रकारचा विहिरीचा पाया आपण असं समजू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. हे काही नवीन फार प्रयोग नाही आहे, हा जे प्रत्येक विहिरीवाला करतच असतो, पण एक आपली विहीर चालू होती आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न होता म्हणून हा व्हिडिओ करतो आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. या विहिरीचं बांधकाम 1-8 फुटापर्यंत येईल, त्याचा खर्च वगैरे तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमधून सांगायचा नक्कीच प्रयत्न करतो. दगडाच्या बांधकामापेक्षा, विटाच्या बांधकामापेक्षा हे जे बांधकाम आहे, हे बांधकाम प्रत्येकजण करतो आहे आणि हेच बांधकाम परवडतं, कारण की हे भरपूर वर्ष हे बांधकामाला काही तडे जाणं किंवा मग काही असणं होत नाही. दुसरी गोष्ट, यामध्ये झाडं वगैरे उगणे हा प्रकारे नसतो, त्या कारणानं आपल्याला हे बांधकामाचं जे हे परवडण्यासारखं असतं. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. या पद्धती, या प्रकारे जे माल भरतात त्याच्यात फक्त एकच वैशिष्ट्य आहे की माल पूर्ण मिक्स होऊनच खाली गेला पाहिजे. जर का भरणाऱ्याने कुचराई केली तर माल मग कुठं खडी, कुठं रेती, कुठं सिमेंट असं चाललं जातं. त्यामुळे अगोदर बघ किती वेळेस पलटी मारले याला एकदा, त्यानंतर आता मिक्स करून चालू आहे ना, असा मिक्स करून हा माल खाली जात असतो, त्या कारणानं ते पूर्ण एकत्र होते. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, राम राम.